आमदार अपात्रतेबाबत सर्वात मोठी अपडेट प्रकाश आंबेडकरांनी दिला राहुल नारकरांना मोठा सल्ला आताची सर्वात मोठी बातमी शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्र प्रकरणीचा निकालाचा मुहूर्त अखेर ठरला असल्याची माहिती आता समोर आली आहे या प्रकरणी बुधवारी दहा जानेवारी रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीला तज्ज्ञांकडे पाठवल्याचे समजते यावरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील याला सुरुवात झाली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल नार्वेकरांनी यांच्या बाबत एक मोठा सल्ला दिला आहे राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला दिफाय केलं पाहिजे होतं आणि सांगितलं पाहिजे होतं की मी निर्णय देणार नाही काय करायचं ते करा असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे माध्यमांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी आमदार अपात्राच्या निर्णयाबाबत भाष्य केले यावेळी त्यांनी माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांच्याबाबत घडलेला एक प्रसंग देखील सांगितला राहुल नार्वेकर स्पीकर म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येत नाही सुप्रीम कोर्ट स्पीकरला ताब्यात घेऊ पाहत आहे यामुळे स्पीकर म्हणून नार्वेकरांनी सांगितलं पाहिजे की मी निर्णय देणार नाही मला जेव्हा निर्णय द्यायचा तेव्हा देईल असा थेट सल्ला आंबेडकरांनी यावेळी दिला आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेला सल्ला राहुल नार्वेकरांनी ऐकला तर शिंदेगड अपात्र होणार नाही असा देखील अंदाज आता वर्तवण्यात येत आहे याबद्दल तुमच्या मत आम्हाला कमधेमध्ये नक्की सांगा उद्या संपूर्ण शिंदेगड पात्र होणार की ठाकरेगट याबद्दल तुमच्या मत अमारकांमध्ये नक्की सांगा राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या बाजूने निकाल देणार की ठाकरे गटाच्या याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सोड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका